रत्नागिरी शहराला शीळ धरणातून पाणी पुरवठा होतो. आम्ही सध्या आलो आहे शीळ धरणावर. या ठिकाणी जर तुम्ही पाणी साठा बघितलात तर 50% पाणी साठा या ठिकाणी शिल्लक आहे, त्यामुळे नगर परिषदेला काटकसर करावी लागणार आहे. लोकांनीही या ठिकाणी जबाबदारीने पाणी वापरण्याची आता आवश्यकता बनली आहे, कारण जर आतापासूनच लोकांनी पाण्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर त्याचा परिणाम सगळ्या शहराला एप्रिल ते मे दरम्यान भोगावा लागेल. इथे तुम्ही पाहू शकता ही धरणाची स्थिती आहे. धरण आता इथे जो पाणी साठा हा तुम्हाला दिसतो आहे तो 50% शिल्लक आहे, म्हणजे 50% पाणी साठा हा आतापर्यंत वापरला गेला आहे. इथे कायमच पाणी असतं, पण आता तुम्ही पाहताय की इथे बराचसा भाग हा मोकळा झालेला आहे. पाण्याचा जो फ्लो असतो, जो प्रवाह असतो, तो थांबलेला आहे. जे झरे असतात, जे जवळपास ऑक्टोबर पासून तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सुरू असतात, त्याची सुद्धा आता क्षमता कमी झालेली आहे. आणि फेब्रुवारीमध्ये जवळपास सगळे जे काही झरे असतात ते संपुष्टात येतात अशी माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता इथे जो पाणी साठा शिल्लक आहे तोच पाणी साठा जवळपास मे ते जून पर्यंत वापरावं लागणार आहे. आणि जर या पाण्याचा काटकसरीने वापर झाला नाही तर त्याचा मोठा फटका शहराला, शहरवासियांना बसू शकेल. मे महिन्यामध्ये जर पाणी व्यवस्थित जर हवं असेल तर आतापासूनच सबुरीने आणि काळजीपूर्वक पाणी वापरावं लागेल. या धरणाची क्षमता 3.3 MLD म्हणजे जवळपास 33 कोटी लिटर पाण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा आकडा जरी आपल्याला मोठा वाटत असला तरी अनेक गोष्टी आहेत जे यामध्ये परिणाम करू शकतात. जसं की पुढचा जो काळ आहे तो उन्हाळ्याचा काळ आहे आणि यामध्ये बाष्पीभवन हे मोठ्या प्रमाणावर होत राहतं. पाणी हे कमी झालेलं आहे पण काळजीचं कारण नाहीये. योग्य पद्धतीने नियोजन जर केलं गेलं तर या पाण्याचा पुरेपूर वापर जवळपास जून ते जुलै महिन्यापर्यंत करता येऊ शकेल. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती काटकसरीने या पाण्याचा वापर करणं हेच आहे. जर नियोजन नाही केलं गेलं, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला आणि जर काळजीपूर्वक लोकांनी पाणी वापरलं नाही तर मात्र मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये मोठी अडचण शहराला आणि शहरवासियांना होऊ शकेल. मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.